बांधवांनो जय मल्हार, आज विजयादशमी अर्थात दसऱ्याच्या आपणा सर्वांना शुभेच्छा। धनगर जमातीच्या एसटी आरक्षण लढ्याची ही निर्णायक वेळ आहे। आपली ही लढाई अत्यंत निर्णायक वळणावर आलेली आहे। मी सकाळी आपल्याशी बोलताना सांगितलं होतं की उद्या कॅबिनेट मीटिंग आहे, परंतु ती रद्द झाल्याची माहिती मिळाली आहे। हीच मीटिंग परवा म्हणजे सोमवारी होणार आहे। तरी माझी सर्वांना विनंती आहे, पहिल्यांदा तर विनंती करतो की हा मेसेज आपण प्रत्येक धनगर जमात बांधवांपर्यंत पोहोचेल असं आपण करावं। सोशल मीडियाच्या माध्यमातून, व्हॉट्सअप, फेसबुकच्या माध्यमातून जास्तीत जास्त शेअर करावा आणि आपल्या बांधवांपर्यंत पोचवावा। आता उद्या आपण जो एक प्रोग्राम ठरला होता ढोल बजाव आंदोलनाचा, तर उद्या आपण त्या दृष्टीनं प्रयत्न करावेत। मी सकाळी सुद्धा म्हटलो होतो की ज्यांना शक्य आहे उद्या मुंबईला यायचं, मग इथं तुमची राहण्याची व्यवस्था, जे काय तुमच्या पद्धतीनं जे लोक नेहमी मुंबईला येतात त्यांनी आलं तर हरकत नाही, बाकी लोकांनी परवा म्हणजे उद्या रात्री निघावं, परवा सकाळी इथं यावं। मला बऱ्याच बांधवांचे फोन दिवसभरात झाले, मेसेज झाले, मी सर्वांना सांगितलं की आपण जर रात्री तिकडनं घरून निघालात, म्हणजे जालना असेल, बीड असेल, परभणी असेल, नांदेड असेल, जळगाव, बुलढाणा, धाराशिव, अहिल्यानगर, संभाजीनगर या भागातून जे येणारे आमचे बांधव आहेत, ट्रेनने आपण येऊ शकता। सकाळी इथं आले, सकाळी कॅबिनेट होईल 11:30, 11, 1-2 वाजेपर्यंत कॅबिनेट होईल। मला वाटतं कॅबिनेट झाल्यानंतर मुंबईतील जे मराठी पत्रकार भवन आहे त्या ठिकाणी एक आपली निर्णायक बैठक त्या ठिकाणी होणार आहे की आरक्षणाची अंमलबजावणी केली तर त्यांचा आपण अभिनंदन करणार आहे, परंतु जर त्यांनी जी आर काढलाच नाही, म्हणजे जसा फडणवीसांनी दिलेला शब्द पाळला नाही, तसाच जर शिंदे साहेबांनी जर पाळला नाही तर काय करायचं यावर मंथन करण्यासाठी आणि एक निर्णय घेण्यासाठी ती एक अत्यंत महत्वाची बैठक आहे। राज्यातील प्रत्येक नेत्याने या बैठकीला आलं पाहिजे। माझी महाराष्ट्रातल्या प्रत्येक धनगर जमात बांधवाला नम्र प्रार्थना आहे की आपण ज्या नेत्यासोबत काम करता, मग ते आपले धनगर जमातीचे नेते कुठल्याही पक्षाचे असो, कुठल्याही संघटनेचे असो, आपण जर त्यांचे कार्यकर्ते असाल तर त्यांना फोन करून सांगा की साहेब आम्ही तुमच्या सोबत आमचा वेळ देतो, आमचे काम धंदे सोडून, घर परिवार प्रपंच सोडून आम्ही तुमच्यासाठी आमचा वेळ आमचा पैसा खर्च करतो, तुम्हाला आमची नम्र विनंती आहे की तुम्ही उद्या म्हणजे रविवारी, आणि रविवारी जर नाही जरी गेले, म्हणजे उद्या एक बैठक होणार आहे संध्याकाळी, ते प्रकाशांना शेंडगे कळवतील, तर उद्या आपण त्या बैठकीला गेलंच पाहिजे। आणि उद्या जर समजा एखाद्या वेळेस हुकून चुकून ठरलेले काही प्रोग्राम असतील कोणाचे आणि त्यांना येता आलं नाही, तर परवा सकाळी त्यांनी 11 मंत्रालयात आलंच पाहिजे। कारण मंत्रालयामध्ये किंवा जिथं कुठं होईल, सह्याद्रीला होईल, ही जी मंत्रिमंडळाची कॅबिनेट बैठक होणार आहे ही या मंत्रिमंडळाची शेवटची बैठक आहे। आमच्या जमातीविषयी होणारा निर्णय सुद्धा शेवटचा निर्णय होणार आहे। त्याच्यामुळं माझी विनंती आहे की आपण आपल्या नेत्यांना हे सांगावं की साहेब आपण या बैठकीला गेलं पाहिजे, समाजाची भूमिका आहे, समाजाच्या अस्तित्वाची, समाजाच्या आमच्या लेकरांच्या भविष्याची लढाई आहे। आपण इकडे तिकडे राहू नये। आपण जर म्हणतो की आरक्षण हा मुद्दा आमच्या जिव्हाळ्याचा आहे, तर प्रत्येक नेत्यानं याच्यामध्ये सहभाग घेतला पाहिजे। याच्यासाठी आपण कार्यकर्त्यांनी त्यांना प्रेशराईज करावं अशी माझी विनंती आहे। आणि परवा, उद्या किती बांधव येतील हरकत नाही, पण परवा मात्र सोमवारी जास्तीत जास्त समाज बांधवांनी मुंबईच्या दिशेनं यावं। सकाळी मंत्रालय आणि दुपारी 2 नंतर मराठी पत्रकार भवन मुंबई या ठिकाणी। बांधवांनो परत एकदा नम्र विनंती आहे की हा मेसेज जास्तीत जास्त आपल्या बांधवांपर्यंत पोहोचवण्याचा आपण प्रत्येकानं प्रयत्न करावा। परत सर्वांना एकदा विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा देत असताना आमच्या विजयाचाही आम्ही संकल्प केला पाहिजे आणि तो संकल्प करत आपण पुढे जाऊया। धन्यवाद, शुभरात्री, जय मल्हार।